नमस्कार, मी श्रद्धा टपाल। इटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक ओमसाई गोल्ड आणि ओमसाई ज्वेलर्स टिटवा। कुमारी स्नेहल मारुती कांबळे हिला 10वी बोर्ड परीक्षेत 100% गुण। महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण महामंडळाच्या शालांत 10वी SSC परीक्षेचा निकाल जाहीर झाला। या निकालामध्ये दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मुलींनी बाजी मारली। या परीक्षेत बौद्ध समाजातील भीमकन्या कुमारी स्नेहल मारुती कांबळे हिने 500 पैकी 500 गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले। या यशामागे मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून अविरतपणे अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली आणि यापुढे अमेरिकेत जाऊन बायोटेक्नॉलॉजी या विषयात शिकण्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे। स्नेहलने मिळवलेले यश हे आरक्षणाचा कांगावा करणाऱ्या भारतीय सवर्ण समाजाला मारलेली चपराक आहे। आपल्या देशाचे दुर्दैव हे की इतके प्रचंड यश मिळवूनही जातीयवादी भारतीय प्रसार माध्यमांनी स्नेहल कांबळेची साधी एक ओळीची ही बातमी दाखवली नाही। जातीय भारतीय प्रसार माध्यमाची कसर आपल्या बौद्ध बांधवांनी भरून काढली। फेसबुक, व्हॉट्सअप आणि अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून कुमारी स्नेहल मारुती कांबळेच्या यशाचा प्रचार केला आहे। तेव्हा असदर्शी बातमी आपल्यापर्यंत पोहोचली। सदरच्या जातीयवादी भारतीय मीडियाच्या वागणुकीतून त्यांचा जातीयवादी चेहरा स्पष्ट झाला आहे। अर्जुनाला श्रेष्ठ सिद्ध करण्यासाठी एकलव्यास आपले शक्तिस्थान असणारा अंगठा कापण्याचा द्रोणाचार्यने भाग पाडले। त्यामुळे द्रोणाचार्य रूपी जातीयवादी भारतीय मीडियापासून एकलव्यासमान भीमकन्या कुमारी स्नेहल आणि यापुढे निर्माण होणाऱ्या एकलव्यांना संरक्षित करण्याची त्यांना प्रकाशात आणण्याची जबाबदारी आपली आहे। तेव्हा शिका, संघटित व्हा, संघर्ष करा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भीमगर्जना सिद्ध करण्याची वेळ आली आहे। तेव्हा बांधवांनो, जातीयवादी मीडियाला तोंड देण्यासाठी आपल्या समाजाचा मीडिया आपण स्वतःच बनले पाहिजे। त्यामुळे त्याची सुरुवात स्वतःपासून करा। सोशल मीडियाच्या माध्यमातून असे आयु अभिषेक अशोक जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले। टिटवा न्यूजसाठी व्हिडिओ एडिटर क्षितिज टपाल। तर ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।